गुड आफ्टरनून स्टूडेंट, वेलकम टू आवर इंग्लिश सेशन। लास्ट लेक्चरला आपण न्यूजर्स प्रोजेक्ट हा लेसन पाहिलेला आहे, त्यावर आधारित आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटीज देखील केलेली आहे। आज आपण सेकंड ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। न्यूजो इज रिवाइसिंग हिज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट्स यूजिंग द क्वेश्चन अँड आन्सर मेथड। रीड द फॉलोइंग अँड ॲड मोर क्वेश्चन अँड आन्सर ऑन द सेम टॉपिक। पहा, इथे तुम्हाला न्यूजो त्याचा प्रोजेक्ट तयार करत आहेत क्वेश्चन अँड आन्सर मेथडने। आता तुम्हाला खालील प्रश्न हे वाचायचे आहेत आणि त्यावर आधारित सेम क्वेश्चन तुम्ही त्या टॉपिकवरती बनवायचे आहेत आणि मला सेंड करायचे आहेत। पहिल्यांदा आपण हे क्वेश्चन काय आहेत ते आपण पाहूयात। डज बर्ड्स हॅव अ विंग्स? पक्ष्यांना पंख असतात का? तर त्याचं आन्सर आहे येस दे डू, त्यांना पंख असतात। आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया। डज अ लायन हॅव अ ट्रंक? लायनला सोंड असते का? तर त्याचं आन्सर असणार आहे नो, द लायन डज नॉट हॅव अ ट्रंक। आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये, लायन डज नॉट हॅव अ ट्रंक। डू एलिफंट हॅव अ इयर? एलिफंटला कान असतात का? त्याचं आन्सर तर तुम्हाला माहिती आहे की एलिफंट हॅव अ बिग इयर, म्हणजे एलिफंटला काय असतात, खूप मोठे कान असतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। परंतु फिश डज नॉट हॅव इयर्स, फिशला कान नसतात, फिशला काय असतात, गिल्स असतात, हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे। आता पुढचं जे आहे ते म्हणजे कॅन अ बुल मूव ही इट हेड? बुल म्हणजे बैल, बैल त्याचं डोकं हलवू शकतं का? मूव म्हणजे हलवणे, तर त्याचं उत्तर आहे की येस इट कॅन मूव इट्स हेड, तो त्याचे डोके काय करू शकतो, हलवू शकतो। मूवचा अर्थ आहे हालचाल करणे। आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये। आता आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे, तो म्हणजे कॅन अ बुल मूव इट्स हॉर्न? बुल त्याचे हॉर्न्स म्हणजे शिंगे हालचाल करू शकतात का? तर त्याचं आन्सर आहे हॉर्न्स आर फिक्स, दे कॅन नॉट बी मूव। हॉर्न्स कसे असतात, फिक्स असतात, म्हणजे कायमस्वरूपी ते फिट बसलेले असतात, ते कॅन नॉट मूव। कॅन अ बुल स्टँड ऑन इट्स हिंड लेग्स? बुल त्याच्या पाठीमागच्या पायांवरती उभा राहू शकतो का? तर त्याचं आन्सर असणार आहे नो, ही कॅन नॉट स्टँड ऑन इट्स हिंड लेग्स, बट ॲनिमल्स लाईक डॉग्स हॉर्स एक्सेट्रा कॅन स्टँड ऑन देअर हिंड लेग्स। आलं लक्षामध्ये सगळ्यांचे, म्हणजे कुत्रा घोडा हे प्राणी त्यांच्या पाठीमागच्या पायांवरती उभे राहू शकतात। कॅन लायन्स फ्लाय? सिंह उडू शकतो का? तर त्याचं आन्सर असणार आहे नो, लायन्स कॅन नॉट फ्लाय बिकॉज ही हॅव नो विंग्स, कारण की त्याला काय नसतात, पंखच नसतात। आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये। अँड देअर बॉडी इज ऑल्सो व्हेरी हेवी, कारण आणि त्याचं जे शरीर असतं ते कसं असतं, जड असतं, त्यामुळं ते उडू शकत नाही। बर्ड्स कॅन फ्लाय, परंतु बर्ड्स काय करू शकतात, उडू शकतात, कारण की त्यांची बॉडी काय असते, लाईट वेटला असते, म्हणजे कमी वजनाची असते। कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड? अक्षय त्याच्या उजव्या हाताने लिहू शकतो का? तर त्याचा आन्सर असणार आहे येस, अक्षय कॅन राईट विथ हिज राईट हँड बिकॉज ऑफ हिज फिंगर, तो त्याच्या हाताने लिहू शकतो, कारण की त्याच्या हाताला काय असतात, फिंगर्स असतात।
कैन अक्षय राइट विथ हिज लेफ्ट हैंड? अक्षय त्याच्या डाव्या हाताने लिहू शकेल का? तर त्याचा आंसर असणार आहे, पहा, सम ऑफ देम कैन राइट विथ देअर लेफ्ट हैंड ऑल्सो, काही जण त्यांच्या डाव्या हाताने सुद्धा लिहू शकतात. आता तुम्हाला लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राइब द पार्ट्स ऑफ द प्लांट विथ द हेल्प ऑफ द लेबल्स. इथं तुम्हाला एका प्लांटचं पिक्चर दिसत आहे. ह्या पिक्चरला काही लेबल लावलेले आहेत. ते लेबल म्हणजे त्यांच्या बॉडी पार्ट्स नेम आहेत. ते सगळ्यांनी व्यवस्थित स्टडी करायचं आहे. त्याचं पिक्चर काढून मला पाठवायचं आहे. सगळ्यांनी हे व्यवस्थित पिक्चर पाहायचं आणि त्याचं चित्र काढायचं आणि मला पाठवायचं. त्यानंतर आपण हे क्वेश्चन अँड आन्सर पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही मला लिहून पाठवणार आहात. त्याची छान इमेजेस काढायचे आणि मला सेंड करायचे. थँक्यू. सी यू अगेन इन अवर नेक्स्ट इंग्लिश लेक्चर.